नमस्कार, स्वागत आहे आपलं सीता नेहरे किचन रेसिपीमध्ये. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे गौरी गणपतीसाठी खास एकदम अनारसी. अगदी सोपी पद्धत, पटकनी होणारी अनारसी, झटपट होणारी अनारसी. नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण, तुम्हाला कळेल. खास गौरी गणपतीसाठी आहे स्पेशल. तर मी हे तांदूळ भिजत घातले होते, म्हणजे 2 दिवस भिजत घातलेले तांदूळ आहे. मी 2 दिवसांनी म्हणजे रोज पाणी काढायची आणि घालायची. तर हे 1 किलो तांदूळ आहे आणि तांदूळ आपले साधेच आहेत, रोज घालतो ते, पण जुने आहेत. तर 1 किलो तांदूळ घालून 2 दिवस मी भिजत घातले आणि 2 दिवसांनी मी काढून घेते. आता एका कपड्यावर वाळत घालते. असा स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्याच्यावर संपूर्ण तांदूळ वाळत घालते. तर प्रमाण एकदम परफेक्ट आहे. 1 किलो तांदळाला 1 किलो गूळ हवे आपल्याला. तर मी आता हे सुकवून घेते. आधी मग तुम्हाला सांगते काय काय कसं कसं लागतंय ते. अगदी सोपं आहे, नक्कीच करून पहा एकदा. आणि खास गौरी गणपतीसाठी असे पदार्थ केल्यानं खूप मनातला समाधान वाटतं आणि छान वाटतं. तर नैवेद्यासाठी पण आणि गणपती गौरी पुढे ठेवायला खूप छान दिसतात पण ही अनारसी. नक्कीच करून पहा तुम्ही. आता मी सुकवते हे तांदूळ. एक 10-15 मिनटं ठेवले ना, असे फॅनखाली ठेवले तरी चालेल. मी तर आता किचनमध्ये ओट्यावरच वाळत घातलेली आहे, तर तुम्ही फॅनखाली ठेवले तरी चालतील, पण जरा सुकून द्यायचे. आता मी हे सग सुकवलेले आहे आणि दळलेले पण आहे. काही थोडंसं दाखवते तुम्हाला का की फटाफट करायचे मला म्हणून मी फटाफट दळलेले आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं ते तांदूळ. पहिले दळलेत काही, अजून दाखवते तुम्हाला कसे दळायचे ते. हे बघा, असं भांड्यात घ्यायचं संपूर्ण तांदूळ टाकायचं भांड्यात. बघा असं, आणि थोडंसं फिरवायचं, जास्त नाही, लगेच होतं ते. हे बघा, आता दळून घेतलं आणि हे चाळणीने चाळून घ्यायचं लगेच अशा पद्धतीने. तर सर्व मी असं सगळं चाळून घेणार. आता उरलेले सर्व तांदूळ मी चाळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कसा गूळ घालायचा, त्याच्यात काय करायचं, कुठे काय करायचं. अगदी छान होतात अनारसी ही, आपण सहज रीतीने करू शकतो. जास्त आणि मी जास्त नाही, 2 दिवस भिजत घातले होते. 3 दिवस घातल्या तरी चालतील तुम्हाला, आणि लगेच केले तरी होतात तसं म्हटलं तर. थोडेसे कडक होतात, 2 दिवसांनी अगदी अप्रतिम होतात, मस्त होतात, एकदम खुसखुशीत होतात. आतून पण जाळीदार बनती, बाहेरून पण बनतात, मस्त होतात. नक्कीच पहा तुम्ही. आता मी उरलेले सर्व घेते, मी दळून घ्यायचं आणि चाळून घेते. मग तुम्हाला गूळ कसा घालायचा, किती गूळ लागेल 1 किलोला ते सांगणार आहे पुढे. त्याच्यात तुम्ही विलायची घालू शकता, तुम्ही जायफळ घालू शकता, पण अनारसीची चव कोळी आवरच असते. खूप छान लागतात अनारसी. आपल्या घरात आपण जरी फ्राय करत असले ना, तरी खूप सुगंध सुटतो अनारशाचा. तर हा 1 किलो गूळ आहे. 1 किलो तांदळाला 1 किलो गूळ पुरेसा आहे. मी जरा फोडून घेतलेले आहे. आता मी टाकते ह्याच्यात हे परत पीठ, आणि ह्याच्यात आपल्याला बसत तेवढं टाकायचं, आणि हे गूळ टाकायचं. थोडासा मेहनत जरा पण नाही त्याला करायला लागत किंवा काहीच नाही. आता पहा तुम्ही, मी दळून घेते हे, मग समजेन तुम्हाला. तर हे झालेलं आहे दळून, लगेच होतं दळून. असं करून घ्यायचं. आणि हे काय करायचं, बाजूला ठेवते आता आणि मळून दाखवते तुम्हाला. जेवढं पीठ बसन ना तेवढं मळून घ्यायचं ह्याच्यात. असं असं करत जायचं, जेवढा गोळा होईल तेवढं आपलं मळत राहायचं. आपल्याला अंदाज कळतो पीठ किती बसन त्याच्यात पीठ. आता छान असा मुलायम गोळा तयार होतो त्याचा. आपल्याला लगेच समजतं हे अनारसीचं पीठ एवढाच गोळा पास झाला आपल्याला, पीठ एवढाच बसणार. आता अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचे. मस्त झालेलं आहे का नाही. आता मी बाजूला ठेवते आणि असं सर्व दळून घेते, मग तुम्हाला समजेल. असंच करायचं सर्व पीठ आणि दळून घ्यायचं. किती मऊ झालं आहे ना,
नाही मी आता सर्व परत असंच करून घेते, सर्व गोळा झाल्यावर पीठ एकत्र झाल्यावर सर्व मग तुम्हाला दाखवते। लगेच होतं, पटापट होतं, जास्त वेळ खात नाही किंवा काहीच नाही, अगदी सहज रीतीने छान होतं। बघा झालेलं आहे आपला गोळा तयार, मस्त पीठ झालेलं आहे, खूप छान अनारसी बनते पाहिजे, म्हणजे फटाफट करण्यासाठी खूप छान। तर तुम्ही नक्कीच गौरी गणपतीला अनारसी करा, कधी पण केलं 10 दिवसात ना तरी चालतील, नैवेद्यासाठी खूप छान। आपण करतो वेगवेगळे पदार्थ, चकली करतो किंवा लाडू करतो, बेसन लाडू करतो, पण अशा पद्धतीने करून पहा एकदा, खरंच छान। हे सगळे गोळे गोळे करून मी ठेवून देते आणि लगेच बनवायची, काही वेळ नाही लागणार। मी सर्व मळून एका पातेल्यात ठेवून देणार आहे आणि मग अनारसे करायला घेते लगेच। आहे का नाही सोपं? कुठलीही गोष्ट हार्ड करून नाही दाखवायची। काही लोक ते गोळे करून ठेवतात, 2-3 दिवस ठेवतात, नंतर बनवतात, असं काहीच नाही, लगेच होतं। जास्त भिजवायचं पण नाही, 2 दिवस भिजावलं तरी चालतं, 1 दिवस भिजावलं तरी पण चालतं। म्हणजे आपण म्हणतो खूप भिजवायला लागतं, खूप गोळे करायला लागतात, खूप काही करायला लागतं, असं काहीच नाही। तरी बघा झालेलं आहे आपलं। मी आता हा पसारा उचलून ठेवते, हा गोळे ठेवते आणि लगेच तेल घेणार आहे। हे नीट सगळा पसारा उचलून ठेवते मी पहिला, नंतर मग त्याचे गोळे बनवून घेते। तर हे सर्व झाकून ठेवते बाजूला, छान झालेलं आहे ना। ते जरासं दाबून ठेवते आणि 5-2 मिनटं झाकून ठेवते, इथलं जरा पसारा उचलतपर्यंत तेल पण तापायला ठेवते गॅसवरती। हे पा आता लगेच करायला घेते मी। इथे पीठ घेतलेलंच आहे आणि इथे ताट घेते, त्याच्यावर मी खसखस ओतणार आहे, जराशी खसखस पिसरायची अशी, हे बघा अशी पसरून घ्यायची खसखस। घेतल्यानंतर एक गोळा तोडायचा, एक वरती तेल तापायला ठेवलं एवढा गोळा बसायला। मी चांगली करणार आहे, मोठी नाजूक बारीक असं काही नाही करणार, आपल्याला मग हमेशा करते त्याच पद्धतीने, असं करायचं जरासं, मग त्याच्यावर टाकायचं त्या खसखशीवर, मग असं थापायचं इकडून इकडून उठून जरा एकसारखं करायचं, मस्त एक खसखस टाकल्यामुळे काही चिटकत पण नाही। आता दुसरा बी एक बनवून घेते मी। पहा किती पटापट होते का नाही, अजून एक करून दाखवते आणि लगेचच्या लगेच। हे पीठ तुम्ही 1-2 महिने ठेवलं तरी काही नाही, असंच फ्रीजमध्ये ठेवून द्या 1-2 महिने, तरी पण तुम्ही खराब होणार नाही पीठ किंवा काहीच होणार नाही। अगदी त्याच्यात पाण्याचा लवलेस पण नाही, बिलकुल पाणी घातलं नाही का, दूध घातलेलं नाही का, काही नाही। आता हे तेल तापायला ठेवलं, तेल जास्त काही करायचं नाही, आपले अनारसी बुडतील तेवढंच ठेवायचं, जास्त असं मोठ्या कढईत ठेवायचं नाही किंवा काही नाही। हे बघा तेल तापलेलं आहे, आता मी अनारसे सोडत देते। हे बघा सहजरीते अनारसे होतात, 2-2 टाकते आता, मस्त जाळीदार अनारसे, आतमधून अशी जाळी पडते त्याला, खूप बाहेरून कुरकुरीत होतात एकदम आणि आतमध्ये एकदम नरम, तोंडात घातली तर विरघळणारी अनारसी फार उत्तम लागतात आणि या अनारसीचा सुगंध फार सुट्टो मस्त। या पद्धतीने करून पहा, एकदम रंग पण सुंदर आलेला आहे त्याला आणि लगे भाजून पण लगेच होतात। बघा टम फुगलेले अनारसी एकदम जाळीदार बनलेले आहेत। खरंच म्हणजे आपण म्हणतो हे अनारसाचा खूप किचकट असतं, काही नाही मैत्रिणींनो, अशा पद्धतीने अनारसी करा, फार उत्तम अनारसी होतील तुमची। मी एक बाजूनीच खसखस लावलेली आहे, ज्या बाजूने आपण ताटात वाढतो ना खसखसची बाजू वरती ठेवायची। सुंदर अनारसी झालेली आहेत, सर्व झाल्यावर दाखवत पहा किती छान अनारसी बनलेली आहेत, मस्त एकदम
आणि जाळी पण पडलेली आहे त्याला, आणि आतमध्ये एकदम कुसकुशीत पण झालेली आहे, फार सुंदर। तर यावेळेस नक्कीच भेट करा गौरी गणपतीसाठी। मस्त अनारसी रंग एवढा सुंदर आलेला आहे त्या अनारशाला, खूप छान दिसतात। चला बाय, परत भेटूया, काहीतरी वेगळं घेऊन येते हटके।